आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटानं जळगावमध्ये शिक्षकांना पैसे वाटले असा आरोप सुषमा अंधारेंचा आहे. सुषमा अंधारेंनी व्हिडिओ ट्विट करत हा आरोप केलाय, पण शिंदेंच्या शिवसेनेनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जळगाव इथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे यांचा आहे. सुषमा अंधारेंचं ट्विट या संदर्भातलं असं आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंची जळगावातील आदित्य लॉन्स इथे सभा झाली. सभेनंतर प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आलं. कुठे निवडणूक आयोग असा सवालही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या घडल्या प्रकारासंदर्भात सुषमा अंधारेंच्या आरोपासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. थोड्याच दिवसात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्या दरम्यान शिंदे गटानं पैसे वाटप केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांचा आहे. सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला. तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका. तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून 20 कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात जगाने पाहिलं आणि ते सुद्धा पैशाच्या भागा तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते. पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका. या सगळ्याला जबाबदार या देशाचा निवडणूक आयोग आहे. उघड्या डोळ्यांना व्यभिचार आणि भ्रष्टाचार पाहत आहे, लोकशाहीची हत्या पाहत आहे, लोकशाहीचं वस्त्रहरण पाहत आहे. महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED घर फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा. त्यांना असं वाटतं 50 खोके एकदम ओके हे काही लोकांसाठी असेल, पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो 50 खोके नॉट ओके आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय हा डेटा सांगतो महाराष्ट्रात. आणि मंत्री शंभूराज देसाई सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सुषमा अंधारेंनी आरोप केलाय, व्हिडिओ ट्विट केलाय, संजय राऊत आरोप करतायत, सुप्रिया सुळे आरोप करतायत, काय म्हणणं आहे शिंदे गटाचं या संदर्भात? मला याच्या बाबतीत मी सकाळपासून माध्यमांना सांगतोय की अशा प्रकारे त्यांच्याकडे काही व्हिडिओ असतील, तुम्ही आता माध्यमांनी सुद्धा दाखवलेत, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यात, देशात घटनेनं नेमलेले यंत्रणा आहेत ना. निवडणूक आयोग आहे, जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा आहे, पोलिसांची यंत्रणा आहे. त्यांच्याकडे काय असे पुरावे असतील, व्हिडिओ असतील, तर तुम्ही द्या यंत्रणेकडे. तुमचा घटनेवर विश्वास आहे ना, तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना, तुमचा नियमावर विश्वास आहे ना, त्रयस्थ यंत्रणेने ह्याची चौकशी करू द्या ना. पण उगाचच कुठेतरी शिंदे गटाकडनं किंवा शिवसेनेकडनं अशा पद्धतीचे पैसे वाटप होतंय, शिक्षकांना खरेदी केलं जातंय, शिक्षकांचा शेअर बाजार लावला जातोय, असे बिनबुडाचे आरोप करायचे आणि विनाकारण ज्यांना उद्या पुढचा पराभव आता दिसायला लागला, ह्या निवडणुकीत काय होणार आहे, शिक्षक पदवीधरच्या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार आहे, हॅलो, हो आवाज येतोय, हा हो सर, तर त्यांना ज्यांना हे पुढचं दिसतोय पराभव, त्याचे आत्ताच कारण शोधून त्याच्यावरती बोलायचं सुरू झालेलं आहे. त्यामुळं मी एवढंच सांगेन, राऊत, संजय राऊतांनी उल्लेख केला की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या पाठीमागच्या निवडणुकीतल्या नाशिक दौऱ्याचा अहो तपासण्या झाल्या ना, गाड्या तपासल्या ना, महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी याच्या अगोदर कधी तपासली नव्हती. स्वच्छ पारदर्शक कारभार करणारं हे सरकार आहे. पोलिसांवर दबाव आणायचा असतं तर आम्ही सांगितलं असतं ना गाड्या तपासू नका, पण पोलिसांनी त्यांचं काम केलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बॅग त्यांच्या विमानातनं आलेल्या तपासल्या. सर, मी तुम्हाला पुन्हा आत्ताच्या मुद्द्याकडे घेऊन येते. जो व्हिडिओ सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय त्याच्यामध्ये स्पष्टपणे पैसे वाटप होत असल्याचं दिसून येत आहे. मॅडम एक मिनिट ऐका ना, हो तुम्ही संजय राऊतांचं सगळं दाखवलं माननीय मुख्यमंत्र्यांवर बोललेलं,
आता ऐका ना, त्यावेळेचे तुम्ही तुम्ही दाखवले ना ते सुद्धा व्हिडिओ, बॅग, मुख्यमंत्र्यांचे बॅग, विमानातनं आलेलं साहित्य तपासलेलं, त्यात काय सापडलं? मग का नाही राऊतांवर कारवाई झाली? म्हणून राऊतांचं वाक्य किंवा राऊतांचं भाषण बोलणं दाखवताना त्याच्यात प्रत्यय आहे का नाही हे सुद्धा आधी बघत जावा, बघा असं माझी विनंती आहे तुम्हाला. आणि आता सुद्धा तुम्ही जो व्हिडिओ दाखवताय ना की जो तुम्ही म्हणताय असं पैसे दिल्यासारखा, उद्या ना चौकशी ही कुठला व्हिडिओ आहे, किती तारखेचा आहे, त्याच्यामध्ये कोण व्यक्ती आहेत, हे एकदा त्रयस्थ यंत्रणेनं, निवडणूक आयोगाच्या यंत्रणेनं, पोलिसांच्या यंत्रणेनी, जसं माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागच्या दौऱ्यातल्या बॅग पोलिसाला तपासल्या. निवडणूक आयोगावरही विश्वास नाही असं संजय राऊत म्हणतात. निवडणूक आयोग बघायची भूमिका, कोणावर विश्वास आहे त्यांनी सांगू द्या. त्यांचा कोणावर विश्वास आहे ते सांगा म्हणाव. घटनेनं दिलेले अधिकार आहेत ना निवडणूक आयोगाला. आपण सगळे घटना तर मानतो, देश कायद्यानं चाललाय, कायदा तर मानतो. जो व्हिडिओ समोर आलाय शंभूराज देसाईजी, त्याची काही शहानिशा केली आहे का तुमच्या बाजूने? तशी काही शहानिशा केली गेली आहे कोणाचा आहे? मी हे बघा, ज्यांनी कुणी तुमच्याकडे व्हिडिओ पाठवला ना, त्यांना म्हणाव तुम्ही या चार पाच कुणाकडे, ज्याच्याकडे, ज्याच्यावर तुम्हाला निवडणूक आयोगाकडे द्या, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे द्या, पोलीस आयुक्तांकडे द्या, पोलीस महासंचालकांकडे द्या, सीआयडी कडे द्या, ज्याच्याकडे कोणाकडे जायचंय त्याच्याकडे तुम्ही द्या. त्याची उद्याला चौकशी आमची तयारी आहे त्याला. जी जी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी बातचीत केली, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.